कोणतीही चर्चा न करता गोंधळात नवीन विद्यापीठ कायदा पारित केल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हा महानगर व ग्रामीण शाखेतर्फे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप युमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याबाबतचे शासकीय विधेयक दिनांक 28/12/2021 रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले. या विधेयकातील अन्यायकारक तरतुदींना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कडाडून विरोध केला. या विधेयकामुळे कुलपती म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याकडे सर्वाधिकार जाणार आहेत. कुलगुरू हे पद रबरी स्टॅम्प ठरणार आहे. हे विधेयक राज्यपालांना अवमान करणारे देखील आहे. विरोधी पक्षाच्या नेत्याचे म्हणणे न ऐकता गोंधळात हे विधेयक राज्य सरकारने रेटून दिले. लोकशाहीच्या मूल्यांची अवमानना आहे. विधिमंडळाची दोन्ही सभागृहे सार्वभौम पवित्र आहेत. अशा पद्धतीने गोंधळात विधेयके पारित करणे ही लोकशाहीची हत्याच आहे. हे विधेयक राज्य सरकारने मागे घेऊन त्यावर पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप युमो चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी कुणाच्या दबावाखाली हे विधेयक मंजूर केलं. आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांनी या गोष्टीवर सविस्तर माहिती दिली, संपूर्ण सभागृहात माहिती दिली. त्यांनी सांगितलं यातल्या त्रुट्या काय आहे, त्रुट्या पूर्ण समजावून सांगितलं की आपण दोन दिवस चर्चा करून याबद्दल एक व्यवस्थित विधेयक आपण मंजूर करू बा. पण यांचं एक हुकुमशाही सरकार, यांची एक वसुली आघाडी सरकार, यांनी एक आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी हे विधेयक फार पूर्ण बहुमताने पूर्ण केलं. म्हणून आम्ही या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. या त्रुटीमध्ये सुधीर भाऊंनी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पण नम्रतेने हात जोडून विनंती केली. आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना पण विनंती केली की हे विधेयक तुम्ही दोन दिवसाची चर्चा करून आपण यावर सविस्तर शिक्षणाबाबतीत आपण सगळे मिळून चांगला निर्णय घेऊ बा. आपण असं आपण एक सर्व ठराव पास करू, इतकं चांगल्या रीतीने समजावून सांगून सुद्धा हे न ऐकण्याचं काम या सरकारनं केलं. हे सरकार विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचं काम करून राहिलेलं आहे. आपण बघतो माळाच्या परीक्षा विद्यार्थ्यावर त्यातही अन्याय करण्याचं काम केलं. मग त्या आरोग्य भरती असो त्यातही विद्यार्थीच्या खेळखंडोबर मांडण्याचं काम केलेलं आहे. मग कोणतंही काम विद्यार्थ्याच्या संबंधित असलेलं काम कोणतंही असो, मग ते आरोग्य भरती असो, माळाच्या परीक्षा असो व इतर कोणत्या परीक्षा विद्यार्थ्याच्या संबंधित असलेल्या परीक्षा असो, त्यात ते वारंवार आपले निर्णय बदलवण्याचं काम करून राहिलेलं आहे. म्हणून आम्ही या महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करतो. आज भारतीय जनता युवा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधेयकची होळी जाळून आम्ही निषेध व्यक्त करतो.